शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आणि आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. आवे या गावी आवे ना हा ये तालुका पंढरपूर. आणि माझ्यासोबत पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचं ए पासून झेड पर्यंत म्हणजे अगदी रोपांपासून तर प्रत्येक गोष्टीचा इथे पुरेपूर वापर केलेला आहे आणि त्याचे फायनल रिझल्ट आपल्याला आज जाणून घ्यायचे आहेत. माझ्यासमोर सोबत शेतकरी आहेत. नाव सांगा तुमचं. माझं नाव केदार देशपांडे. केदार देशपांडे. केदार दादा, मला आता थोडंसं पहिल्यापासून तुम्हाला सांगायचं आहे, हा प्लॉट जो आहे या प्लॉटमध्ये आता आपण उभे आहेत, याची साधारणतः लागवड तुम्ही कधी केली होती? ह्याच्या लागणीची तारीख आहे 1/7/2022 2022 मागच्या वर्षी म्हणजे 1 जुलैला लागवड केली होती तुम्ही. ओके, 1 जुलैला आपण लागवड केली आणि किती झाडं लावली टोटल? ही 1774 म्हणजे 1850 झाडं जवळपास आहेत. लागवडीचं अंतर काय घेतलं आपण? हे 6/5. 6/5 सिंगल लॅटरल ठेवली, डबल लॅटरल आहे? डबल लॅटरल आहे. बरं, 1 जुलै 2022 आपण लागवड केली आणि याची हार्वेस्टिंग जी आहे म्हणजे कटिंग जी आहे ती किती तारखेला झाली पूर्ण कम्प्लीट? कम्प्लीट आम्हाला पहिलं कमळ दिसलं 11 जानेवारीला. जानेवारीला म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 7व्या महिन्यात बरोबर पहिलं कमळ दिसलं. हां, त्यांनी वेण व्हायला साधारण 35 ते 40 दिवस घेतले कारण प्लॉट 7व्या महिन्यात असल्यामुळे एक समान सगळा वाढला होता. बरोबर, त्याची काय अडचण नव्हती. त्यानंतर 14 मेला पहिली गाडी कटिंग झाली. 14 मेला 1 जुलैची लागवड आपली आणि 14 मेला पहिली कट. बरोबर बरोबर, पूर्ण जी पण लागवड जून जुलैला होते त्याला म्हणजे थंडी मिळते. जानेवारीच्या लागवडीला थंडी मिळत नाही म्हणजे निस्वन जी आहे ती बिना थंडीची होऊन जाते. बरं, 14 मेला कटिंग झाली पहिली. ओके, पहिली कटिंग किती झाडांची झाली? पहिली कटिंग झाली, झाडांची मोजली नाही पण 15 टन 700 किलो पहिला हार्वेस्टिंग. पहिला 15 टन 700 किलो. बरं, म्हणजे तरी पण 500 झाडं तर गेलीच असणार जवळपास. बर, दुसरी कटिंग? दुसरी कटिंग लगेच 8 ते 10 दिवसात झाली म्हणजे. अच्छा, म्हणजे मे मध्येच दोन कटिंग. 25 दिवसात सगळा माल गेलता. 25 दिवसात सगळा माल गेला. फक्त 4.5 टन माल मागे राहिला होता. ओके, म्हणजे तुमचा मे आणि जून मध्ये माल संपला सगळं फायनल म्हणजे 12 महिन्याच्या आत पूर्ण प्लॉट खाली झाला. बर, आता 1875 झाड 1774 झाडांमध्ये आपल्याला टोटल किती माल मिळाला? माल टोटल बॉक्स पॅकिंगचा प्लस बाहेर लोकलला दिलेला मिळून 53 टन 700 किलो निघाला. 53 टन 700 किलो माल निघाला भागिले 1700 म्हणजे 31 किलोची रास आपल्याला पडली. ओके बरं, आता तुमच्या भागात मी बघितलं म्हणजे येताना मला बऱ्यापैकी केळी दिसते आणि पाटील बायोटेकची रोपं, पाटील बायोटेकचं सगळं तंत्रज्ञान तुम्ही जे जे वापरलं तर तुम्हाला काय फरक काय जाणवला? फरक म्हणजे असा आहे की खर्च ठराविक प्रमाणात असल्यामुळं साहेबांचं मार्गदर्शन ज्या त्या वेळेला मिळणं महत्वाचं आहे. बरोबर, उगाच प्रत्येक वेळी जे समजा हे आता एखाद्या गोष्टीला काय सांगतोय का शेतकरी विनाकारण खर्च नाही सोडा ते लगेच आपण कुठल्या कंपनीचा सोडतो करेक्ट ते लगेच सोडतो. त्यामुळे ए टू झेड पाटील बायोटेकचं वापरल्यामुळं नियोजनबद्ध खर्च झाला. पहिल्यापासून ठरलेलं होतं की ह्या दिवसाला हे करायचंय बाकीचा काही इतर काहीच हेच करावं लागत नाही कारण समजा आपल्याला जर व्हायरसचं जर थोडं जाणवलं आता मला तर जाणवलंच नाही काय. बरोबर, एक रोप होतं पुढे ते एक रोप जसं आहे तसंच आहे. अच्छा, वाढ झाली त्याचा घड पण आला थोडा बारीक बारीक 12-13 किलोचाच घड निघला. ओके ओके, कारण व्हायरसवर पण औषधं आहेत पाटील बायोटेकची. नंतर वॉटर सोलेपट पण आहे लिक्विड मधलं. बरोबर, आणि व्हायरसवर चांगलं औषध आहे आरएनए चॉकलेट. बरोबर, आरएनए गोल्ड वगैरे ते जर वापरलं तर काय प्रॉब्लेम होते. अच्छा, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला आता जो केळीच्या रोपांमध्ये प्रॉब्लेम आहे एक तो सीएमव्ही खूप मोठ्या प्रमाणावर येऊन जातो. इतर कंपन्यांची बरीचशी मी आता सकाळपासून बरेच प्लॉट बघतोय तर ते तुम्हाला याच्यात जाणवलं नाही. एक समान वाढ, एक समान निस्वन, गडाची क्वालिटी, केळाची लेंथ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात. आणि जास्त करून प्रॉब्लेम जर त्या सीझन सोडून ऑड जर लावलं तर शक्यतो प्रॉब्लेम एखाद्या वेळेस येतोच. बरोबर,
ऑड सीझन जर झाला, बरोबर, तुम्ही जर तिसऱ्याच महिन्यात अगदी उन्हाळ्यात जर लावलं तर अडचण, तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात असं जर लावलं तर तो प्रॉब्लेम एखाद्या वेळेस येतो. सीझन वाईज जर लावलं तर खर्च पण कमी येतोय. ए टू झेड सगळीच औषधं असल्यामुळे दुसऱ्या कंपनीचं वापरायची गरजच पडत नाही 99%. ओके, आणि बाजारभाव त्यावेळेस काय मिळाले आपल्याला? आम्हाला त्यावेळेस कमी मिळाला 15-16 रुपये. जून मध्ये डाऊन होता, मे जून मध्ये जरा डाऊन होता, सरासरी 15-16 मिळाला, मग काही 12-13 पण गेला, काही 17-18 पण गेला. अच्छा, पील तुम्ही हार्वेस्टिंग कमळ पडले तेव्हाच पील ठेवले होते की पूर्ण हार्वेस्टिंग झाल्यानंतर पील ठेवले? हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग तुम्ही 80% झाल्यावर पील ठेवला. आज आपण साधारणतः आज काय 9 जानेवारी ना, 9 जानेवारी तारखे, 14 मे किंवा 15 जूनला तुमचा प्लॉट पूर्ण खाली झाला, आणि 15 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे 7वा महिना आहे. आता इथे निस्वण जी आहे ही निस्वण सुरू झालेली खोडवायची, म्हणजे इथे परत 7व्या महिन्यात झाली. बरं, ज्या आपण जो पहिला बहार होता त्याचा पॅटर्न जो होता म्हणजे कमळ निघण्याचा, तर तो घडाचा पॅटर्न तितकाच दमदार वाटतोय का थोडासा कमी वाटतोय? नाही, तेवढाच आहे, अगदी तेवढाच, कारण पहिल्या पण ह्याला साधारण हायएस्ट एखाद्याच्या जर फण्या बघितल्या तर 14-15 पर्यंत फण्या दुसरीकडे सरासरी 15-16 पण पुढे काय काय पुढे पुढे आहेत. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की लागणीपेक्षा खोडवा दमदार ती पोझिशन या ठिकाणी बनू शकते. एक मला जे वैशिष्ट्य जाणवलं म्हणजे आता आपण खोडव्याच्या प्लॉटमध्ये खरीप पहिला जवळपास आपण 50-55 टन माल काढल्यानंतर खोडव्याचा बुंदा जर तुम्ही नोटीस केला, जवळपास 34-35 इंचाचा हा बुंदा असणार आहे, म्हणजे दोघी हातांच्या याच्यात पण येणार नाही आणि एकच नाही असा जवळपास प्रत्येक बुंदा हा त्याच पद्धतीने दिसतोय. निस्वण आत्ता हिवाळा आहे पण मला असं वाटतं की पुढच्या 15 दिवसामध्ये बऱ्यापैकी निस्वण याची कंप्लीट होऊन जाणार, कारण सगळं मानेत अडकलेलं आहे, सगळं जिथे जिथे मान फुगली तिथं कमळ बाहेर पडेल. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार मग आपण खाली काय काय वापरलं, म्हणजे शेड्यूलमधल्या जेवढ्या अमृत किट असेल किंवा NPK कॉन्सो मायक्रोझोनच्या ड्रेंचिंग असेल त्या सगळ्या आपण वापरल्या. बरं, मग खाली फर्टिगेशन करताना जे इतर लोकांचे अनुभव असतील किंवा भागात ज्या काही इतर लोकांच्या केळीत त्यांच्या केळीचे प्लॉट आणि आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय अजून फरक जाणवला? खर्च तर तेही लोक भरपूर करतात. नाही, खर्च आहे बरोबरीच, फक्त फरक फक्त एवढा आहे की जर पाटील बायोटेकचं रोप आणि त्यांनाच, आता मी तर पाटील बायोटेकचंच वापरलंय सगळं, बरोबर, त्यामुळे दुसऱ्यांचा खर्च किती होतोय हे तर मला माहित नाही. बरोबर, लोकांच्या ऐकण्यातनं जसं येतं की बाबा हे कॅन एक 5000 एकच कॅन आहे किंवा 9000 एकच बॅग आहे, तसं विशेष असं काय वापरलेलं नाही. बरोबर, जे रेग्युलर साहेबांनी शेड्यूल साहेब आले की हे तुमचं पुढच्या 15 दिवसाचं शेड्यूल, बरोबर, त्यानुसार फक्त गेलेलो आहे, विशेष असं काय नाही. त्यातल्या त्यात रिझल्ट पॉलिबॉनचा एक क्विक रिझल्ट आहे, बरोबर, त्यानंतर फॉस्फोरिकचा एक चांगला रिझल्ट, बरोबर, लगेच क्विक की आपल्या डोळ्यांनी 4 दिवसात दिसणार आहे, बरोबर, असं आहे. ओके, आता आपण खोडवालाही सगळं शेड्यूल वापरतो व्यवस्थित. ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर मित्रांनो, हा प्लॉट जर तुम्हाला बघता आला तर खोडवा आहे आणि अजून साधारणतः 3 महिने हा प्लॉट राहील. पंढरपूर तालुक्यातले जे शेतकरी असतील किंवा सोलापूर जिल्ह्यातले जे शेतकरी असतील हे जर ह्या भागात येत असेल तर पाटील बायोटेकची रोपं, पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आणि त्याचं यशोगाथा ही जर तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने बघायची असेल तर या प्लॉटला नक्की व्हिजिट करा. आणि खाली तुम्हाला एक नंबर दिसत असेल, तुम्हाला केळीची कुठली अडचण असेल तर त्या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. आपण आता पुढचा प्लॉट बघू. एक अजून याच्यात आहे ना, मी तुम्हाला एक कॅरेक्टर सांगतो चांगल्या रोपांचं. ही जी पांढरी पावडर असते ना, म्हणजे पानाच्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसते बघा, जितकी पांढरी पावडर दिसेल तुम्हाला तितकं ते झाड दमदार आहे, ताकदवान आहे असं समजायचं. त्याला लस्टर ते जे येतं ना ते,